कारेतगा येथे गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार। कारेतगा तालुका निपाणी येथील सुन्नत मुस्लिम जमात जामा मस्जिद यांच्या वतीने 10वी 12वी परीक्षेत यश संपादन मिळविलेल्या विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार समारंभ पार पडला। अध्यक्षस्थानी चांद साहब जमादार होते। प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रस्ताविक कपिल कलावंत यांनी केले। त्यानंतर मराठी विभागातून कर्नाटक राज्यात 10वी मध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रतिज्ञा काशीद, 12वी मध्ये कुमारी कुमुस्कान पटेल यांनी यश संपादन केल्याबद्दल व प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत बढती मिळविलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। मुस्लिम समाज अध्यक्ष मलिक सरगुरु म्हणाले, समाजातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात वेगवेगळ्या माध्यमातून दैदिप्यमान कामगिरी केलेल्या मान्यवरांच्या पाठीवरती थाप देऊन त्यांना प्रेरणा देण्याचे काम मुस्लिम समाजाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। 100%च्या 100% गुण घेतलेल्या आहेत दोन मुली कार्यातल्या, आणि आमचे शिक्षक जे शिक्षक प्राथमिक शिक्षक होते, आता ते हायस्कूल शिक्षक प्रमोशन झालेला आहे त्यांचा, त्यांचा सर्व म्हणजे आमच्या समाजाला त्या मुली ज्या शिकल्या त्यांचा कसे म्हणजे पुढे मुलांना आमच्या अभ्यास मिळेल, त्यांचे गुण त्यांनी कसे कसे शिकले त्यांचा एक हे होईल, मार्गदर्शन होईल, आमच्या सरांचं बी मार्गदर्शन होईल। ह्या निमित्ताने आमच्या समाजाने असे ठरवले की हा सर्व लोकांचा एक सत्कार आम्ही करावा असं आम्ही सर्व समाजाने बसून ठरवला, आणि हा सर्व समाजाचा आम्ही सर्व समाजाच्या वतीने हा शिक्षकांचा आणि ह्या मुलींचा विद्यार्थ्यांचा सत्कार इथं आयोजित। यावेळी प्रतिज्ञा काशीद मुस्कान पटेल, अवधूत धनगर, SI आत्तार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमास अप्पासो कलावंत, अत्ताउल्ला पटेल, दादासो धुंडी कलावंत, आदम जमादार, हफीज असलम मुल्ला, बंडा पटेल, अप्पासो मकानदार, इलाही अत्तार, आशिफ जमादार, शहानूर लोदे, रमजान कलावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते। शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी व सुन्नत मुस्लिम जमात जामा मस्जिदचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। सूत्रसंचालन संजय शांडगे, तर आभार मलिक सरगुरु यांनी मानले। या एकात्मतेचं उदाहरण आहे असं मला वाटतं, आणि यासारखी बरीच उदाहरणं, बंगाली बाबांचा उरुस, अशी बरीच उदाहरणं देता येतील। याच एका वातावरणामुळे एवढी इतक्या शिक्षकांच्या एकदम बदल्या पदोन्नती होणं, बढती होणं असेल, हेही याच वातावरणामुळे होतं असं मला वाटतं। आणि हे यश माझ्या एकटीचं नाही आहे, तर या यशात सगळे गावकरी आहेत, माझे आई वडील, या यशाचं सगळं श्रेय मी माझ्या शिक्षकांनाही देऊ इच्छिते।